नमस्कार मी सीतांजली आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी कोलंबीचं कालवण बनवलेलं आहे कोलंबीचं सार पण म्हणतात चला आपल्या जे गावराण पद्धतीमध्येच बनवलेलं आहे तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर नवीन कुणी असेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा तर चला आपण त्यासाठी घेतलेलं साहित्य त्या दाखवते मी तुम्हाला तर बघू शकता इथे मी घेतलेला आहे कांदा खोबरं आणि लसूण घेतलं आहे अद्रक घेतलेला आहे तर यामध्ये थोडासा लसूण मी फोडणीला टाकणार आणि दुसरं वाटणामध्ये टाकणार आहे कोकम घेतलेला आहे इथे मी कोलंबी साफ करून घेतलेली आहे तर ही कोलंबी अख्खी पूर्ण थाळी भरून होती पण साफ केल्यानंतर खूप थोडीशी होते त्यानंतर आपले घरचे मसाले आहेत इथे घेतलेले तर इथे मी लाल तिखट घेतलेला आहे गरम मसाला धनाजिरा पावडर काश्मीरी मिरची हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा घेणार आहे तर इथे मी हे वाटण करून घेणार आहे तर बघू शकता आपलं वाटण झालेलं आहे तयार तर चला आता आपण बनवायला सुरुवात करूया तर इथे मी बघा स्टीलची पेणी ठेवलेली आहे आता यामध्ये मी तीन चमचे तेल टाकून घेत आहे आता आपलं तेल गरम होत आलं आहे तर मी लसूण टाकलेला आहे फोडणीला त्यानंतर कांदासुद्धा एक फोडणीला टाकलेला आहे आता थोडासा आपल्याला कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे खूप काही जास्त परतवायचा नाही आहे तर आपल्याला छान असा कांदा परतून झालेला आहे नक्की असं आमच्या गावाकडच्या पद्धतीने बनवून बघा आता आपण जे वाटण आहे हे सुद्धा आपण थोडंसं परतवून घेणार आहोत चांगलं परतवून घ्यायचं आहे तर आपलं वाटण पण छान असं परतवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि खूप असे खूप टेस्टी बनते हे कोलंबीचं सार पण तुम्ही खाऊन बघाल ना तर तुम्ही खातच राहाल इतकं छान बनतं इथे आपण मसाले घेतलेले आहेत इथे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे हळद घेते पाव चमचा मसाले आपल्या आवडीनुसार टाकायचे आहेत गरम मसाला धना जिरा पावडर इथे मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे या कलर खूप छान येतो आता मसालेसुद्धा आपण चांगले तेलात परतवून घेणार आहोत खूप एकजीव असे परतवून घ्यायचे आहेत ह्याचा थोडा कच्चा पण असतो ना तो नको लागायला तर आपले मसाले चांगले परतवून झालेले आहेत आता यामध्ये मी कोलंबी टाकून घेत आहे हे कालवण मी तीन माणसांसाठी बनवत आहे आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे जे मिक्सरचं भांडं होतं त्यामध्ये आपले मसाले होते लागलेले आणि ते वाया नको जाण्यासाठी म्हणून त्याच्यात पाणी टाकून नंतर मी पाणी मसाल्यात टाकून घेतलेलं आहे बघा अंदा, अंदा आता आपल्याला पाणी म्हणजे रस्सा किती पाहिजे त्या अंदा अंदाजे आपल्याला पाणी टाकायचं आहे आता इथे मी कोकम घेतलेत तर बघा आमच्याकडे कोकम असे सुक्के कोकम भेटलेत तर बघू शकता आता आपण याला चांगली उकळून देणार आहोत एक चांगली उकळी जोरात काढायची आणि कोलंबीला शिजायला टाईम लागत नाही लवकर शिजले जाते पटकन चला तर आपला कोलंबीचा सार तयार झालेला आहे तर इथे थोडासा माझा हा व्हिडिओ स्किप झालेला आहे तर आपलं कोलंबीचं कालवण तयार आहे खाण्यासाठी तर तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर हे कालवण खाऊ शकता आणि खूप छान लागतं टेस्टी झालेला आहे तर हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद